मित्रांनो नमस्कार, ई स्टडी सेवन वर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पवित्र पोर्टल हे जे पोर्टल शिक्षक भरतीसाठी सुरू आहे तर त्यांनी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम निवडण्यासाठी नवीन डेट पब्लिश केलेले आहे आणि त्या एक एक दिवसाचा प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. प्रत्येकाला म्हटल्यापेक्षा एक एक टप्पा दिलेला आहे आणि 4 ते 5 टप्प्यात त्यांनी 5 दिवसामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम भरायचे आहे आणि ते डाउनलोड करायचे. त्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे 25 ते 30 या वेळेत तुम्हाला पुन्हा ते प्रिफरन्स जे आहेत ते लॉक करण्यासाठी पण संधी दिलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की यानंतर तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी वेळ दिली जाणार नाही. म्हणून यावेळेत तुम्ही सर्व गोष्टी करून घ्या, कारण या आधी प्राधान्यक्रम भरण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला होता परंतु काही कारणास्तव किंवा सर्वर चेंज करून असं कारण देऊन तुम्हाला ते डेट किंवा ते प्रेफरन्स केलेले होते तर ते सगळे काढून टाकण्यात आलेले होते. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी वेळ आहे की या वेळेतच तुम्ही आता पूर्ण प्रक्रिया करा. त्याचा एक व्हिडिओ पण त्यांनी पब्लिश केला, त्या व्हिडिओमध्ये प्रोसिजर कशी राहील हे सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. तर त्याची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणारच आहे. तर चला बघूया त्या पोर्टलवर काय दिलेलं आहे. तर बघा, एजू स्टाफ हे एक पोर्टल आहे, तुम्हाला माहितीच आहे का. एजू स्टाफ जर तुम्ही सर्च केलं तर एजू स्टाफ डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही एक पोर्टल आहे शिक्षक भरती संबंधी आणि त्याला क्लिक केल्यानंतर हे आहे त्यांचं पोर्टल. ओके, तर या पोर्टलवरून हे जे पवित्र आहे तर इथे जे प्लसचं मार्क आहे यावर क्लिक करा आणि अप्लिकंटवर क्लिक करा. अप्लिकंटवर क्लिक केल्यावर त्यांचं जे मेन पोर्टल आहे त्यावर तुम्हाला ते घेऊन जाईल आणि इथे तुम्हाला ओपन केल्याबरोबर एक सूचना इथे मिळणार आहे. तर हे सूचना तुम्ही नीट वाचून घ्या. या सूचनेमध्ये सरळ दिलेलं आहे की काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्यानंतर इथे एक युट्यूबची लिंक दिलेली आहे की प्राधान्यक्रम कसे भरावे आणि त्यानंतर प्राधान्यक्रम जनरेटवर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. तर हे जे वेळ दिलेला आहे 20, 21, 22, 23, 24, तर या 24 तारखेपासून सकाळी 11 वाजतापासून 24 तासासाठी ते वेळ चालणार आहे. तर त्याच वेळेत तुम्हाला ते पूर्ण तुमचे प्राधान्यक्रम जनरेट करून डाउनलोड करून प्रिपरन्स द्यायचा आहे. तर त्यासाठी रोल नंबर पण इथे दिलेले आहे की त्यांचे जे परीक्षा क्रमांक आहे, तर आपला जो परीक्षा क्रमांक असेल तर त्याच दिवशी बरोबर तुम्हाला करायचा आहे. आणि खालची जर ओळ तुम्ही वाचले तिथे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की त्यासाठी 25 ते 30 यावेळेस तुम्हाला ते लॉक करण्यासाठी एक वेळ दिलेली जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे या वेळेत जर तुमचं नाही झालं, ठीक आहे, या वेळेत जर तुमचं नाही झालं तर 25 ते 30 यावेळेत तुम्ही ते करून घेऊ शकता. तसेच 25 ते 30 यामध्येच तुम्हाला ते लॉक पण करावं लागेल. तर मित्रांनो, जास्त वेळ न पाहता तुमचा टाइम टेबल ज्या दिनांक तुमचा परीक्षा क्रमांक ज्या दिनांकाला येत आहे त्याच दिवशी तुम्ही या गोष्टी करून घ्या, म्हणजे तुमची धावपळ होणार नाही आणि तुमचे व्यवस्थित जे, कारण प्राधान्यक्रम देणे ही जरा मोठी प्रक्रिया आहे, कारण त्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, तुमचे जिल्हा परिषद, बऱ्याचशा शाळा तुम्हाला तिथे दिसणार आहे. आणि कोणती शाळा पहिली घ्यायची, शाळा म्हटल्यापेक्षा जो जिल्हा आहे, जे ZP आहे, ते कोणती घ्यायची हे तुम्हाला मोठा प्रश्न तिथं दिसून येईल. तर ते तुम्ही आताच ठरवून घ्या आणि जे दिसतील त्यानुसार प्राधान्यक्रम तिथे ठरवून घ्या. ओके, त्यानंतर म्हटलेलं आहे दिनांक 20-19 पर्यंत उमेदवारांनी पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिराती अभ्यासात. याआधी तुम्ही जर मेन पोर्टल जे आहे होमपेज त्यावर जर गेले तर तुम्हाला सर्व जाहिराती दिसणार आहेत. तसंच तुम्ही प्राधान्यक्रम त्याच्यावेळेस पुन्हा त्यात दिसणारच आहे. ठीक आहे, आणि इथे हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे. श्री अभिषेक यांचा एक मोबाईल नंबर दिलेला आहे. काही जर तुम्हाला तांत्रिक अडचण आली तर तुम्ही त्यांना डायरेक्ट संपर्क साधू शकता. तर मित्रांनो, खरं म्हणजे हे जी म्हणजे हे जी भरती आहे खूप लांबत आहे, कारण 17 पासून ही सुरू झालेली होती आणि आता जवळपास 18-19 पण सुरू झालेलं आहे, परंतु अद्यापही हे सुरू झालेले नाही. तर आशा करतो की या वेळेस ही भरती पूर्णत्वास येईल आणि तुम्हाला इच्छित ठिकाणी तुमचा जॉब पण मिळेल. तर काही पण असं तुम्ही बाकी पण परीक्षा देत राहा, परंतु हे जे आपल्या हातातली एक नोकरी आहे ही सोडता कामा नये, हेही याची तुम्ही नोंद घेत राहा. दिनांक जे आहे त्या पद्धतीने तुम्ही कार्यवाही करत राहा, म्हणजे तुमचं यामध्ये सिलेक्शन होण्याचे फार मोठे चान्स आहे. आणि खरं म्हणजे या भरतीवर बऱ्याच जणाच्या आशा लागून आहे, बऱ्याच जणाचं भविष्य ठरलेलं आहे, कारण टेलिग्राम, व्हॉट्सअपवर खूप सारे याचे ग्रुप तयार झालेले आहे आणि त्या माध्यमातून बरेचसे त्यांना पत्र किंवा बरेचसे, आता मागे तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्येही काही आंदोलन त्यांचे सुरू होते मुलांचे. ओके, तर हे महत्वाचं आहे. इथे जर होमपेजला गेले तर इथे तुम्हाला
सगळ्या गोष्टी ऍडव्हर्टाइज वगैरे दिसून येईल. तर मित्रांनो ज्या वेळेत हे दिलेलं आहे त्याच वेळेत तुम्ही सर्व कार्यवाही पूर्ण कराल आणि जे भरती होणार आहे त्यासाठी जे सिलेक्शन होणार होणारे आहेत त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट.